मोजक्या शिवभक्तांच्या उत्साहात दुर्गराज रायगडावर साजरा झालेला शिवराज्याभिषेक सोहळा हा ऐतिहासिक ठरला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणानं साजरा झाला. लाखो शिवभक्तांची उपस्थिती नसली तरी मोजक्या शिवभक्तांनी वातावरणात जल्लोष निर्माण केला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व यवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मेघडंबरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय अशा या जयघोषानं गड दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. खासदार संभाजीराजे यांनी रायगड जिल्ह्याला कोरोना व निसर्ग वादळाचा मोठा फटका बसला असून मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी करताना रायगड परिसरातील 21 गावांसाठी सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभारलं जाईल अशी ग्वाही दिली. खासदार संभाजीराजे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना घरोघरी राज्याभिषेक साजरा करण्याचे आवाहन केले होते. समितीचे मोजके कार्यकर्ते गडावर सोहळा साजरा करतील असेही सांगितले होते. त्यानुसार काल समितीचे कार्यकर्ते दाखल झाले होते. आज सकाळी दाट धुक्यात सोहळ्याला सुरुवात झाली. यवराज शहाजीराजे यांच्या हस्ते नगरखान्यासमोर ध्वजवंदन झाल्यानंतर युवराज संभाजीराजे व शहाजीराजे शिवरायांची उत्सवमूर्ती घेऊन राजसदरेकडे रवाना झाले. शिवरायांच्या अखंड जयघोषात राजदरबार यावेळी दणाणून गेला. राजसदरेवर उत्सवमूर्तीचे पूजन झाल्यानंतर मेघडंबरातील शिवरायांच्या पुतळ्यास सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला. यावेळी खासदार संभाजीराजे म्हणाले, रायगड जिल्ह्याला कोरोनासह निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे. रायगड किल्ला परिसर गावातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारलं जाईल. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. महाराष्ट्रातील तरुणाईलाही त्याची झळ पोहोचली आहे. शिवाजी महाराजांचे विचार लक्षात घेऊन प्रत्येकानं वाटचाल करण्याची गरज आहे. त्यानंतर होळीच्या माळावरून उत्सवमूर्ती जगदीश्वर मंदिराकडे नेण्यात आली. शिवसमाधीला अभिवादन झाल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली. माझ्या आव्हानापेक्षा त्यांनाही माहित होत की स्वराज्य हे निर्माण का झालं. स्वराज्य हे निर्माण झालं हे समाजहिताच्या साठी आणि देशहिताच्या साठी. आणि शिवाजी महाराज हे स्वतः प्रजाहित दक्ष राजा असल्यामुळं आपली सर्व शिवभक्तांची ही जबाबदारी आहे की आपण आपल्या ठिकाणी आलेलं संकट तिथंच मात करत पाहिजे. आपण आलेले संकट तिथंच मात करून हद्दपार करून पुढे कसं जायचं. आणि म्हणून शिवभक्त आज आपापल्या घरी राहून शिवाजी महाराजांना आज वंदन करायला लागला. याबद्दल मी सगळ्या शिवभक्तांचा मनापासून आभार व्यक्त करतो. या प्रसंगी मला हेही सांगायचंय की ज्यांनी आपल्यासाठी सेवा दिली, या कोरोनाच्या संकटाच्या माध्यमातून ज्यांनी सेवा दिली आपल्याला, मग ते पोलीस असतील, डॉक्टर असतील, नर्स असेल, स्वच्छता कामगार असेल, ऍम्ब्युलन्स मधला ड्रायव्हर असेल, यांनी आपला जीवाचा प्राण काही बघितलं नाही, पण आपली देशाची सेवा आहे. हे शिवाजी महाराजांनी दिलेला आदर्श आपल्याला आहे. आणि ही सेवा हो रात्र तिने केली. आणि म्हणून आज वेळ आलेली आहे की आता आपण ही सेवा या सगळ्या प्रशासनाची करायची आहे. ज्यांचं नावं मी घेतले त्यांची करायची आहे. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला शिवाजी महाराजांचा आदर्शाच्या पुढे पाळायचं असेल तर निश्चितपणाने ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे, ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे सेवा केलेली आहे, या सगळ्या लोकांचं मी मनापासून या राजसदरवरून या शिवाजी महाराजांना तिथं छत्रपती देण्यास संबोधलं गेलं, या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुरुवात झाला, या ठिकाणी या राजसदरवरून या सगळ्या शिवभक्त या सगळ्या योद्ध्यांचं मी मनापासून सलाम व्यक्त करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.